नमस्कार मित्रांनो, मी सतीश लीला दामोदर घारड आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनल अथांग मूवीज मध्ये. मित्रांनो, आज या निसर्गरम्य जागेवर आपण आलेलो आहोत, जिथला आनंद आम्ही मनसोक्त लुटणार आहोत. आपण जिथे आहोत सध्या आहे ते मेळघाट होतील कोलकासमध्ये. मित्रांनो, निसर्गरम्य वातावरणात निसर्गाचा आनंद या गुलाबी थंडीत कसा घेता येईल या सर्वांचे चित्रीकरण आपण करून आपणासमोर सादर करतोय. तर नक्कीच हा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कितना से? 5 किलोमीटर. कितने शेर होंगे इधर घाटी में? कितने शेर होंगे घाटी में? तो बहुत है, तभी पार में. क्या काम करते आप? मैं चौकीदार. चौकीदार. कौन सा काम? चौकीदार नर्सरी में बास का. मैं पगार से भी दवा गोली लोगों बीमार हो गए. मित्रांनो, आज या निसर्गरम्य जागेवर आपण आलेलो आहोत, जिथला आनंद आम्ही मनसोक्त लुटणार आहोत. आपण जिथे आहोत सध्या आहे ते मेळघाटमधील कोलकास येथे, आणि इथल्या निसर्गाचा दर्शन आपण करणार आहोत. कालू आम्हाला रस्ता दाखवतोय. कालू का जाणार भी? हा कालू आम्हाला जंगलातला रस्ता दाखवतोय की कुठून फिरायचं, कुठे जायचं. आपण अप्रतिम ठिकाणी आणि इथे सौंदर्यचा मुक्त आनंद लुटत आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा कालू आहे. या जिथे थांबलेलो आहोत इथे हा कालू वास्तव्य करतो, आणि सकाळपासून मी जेव्हापासून उठलेलो आहो हा कालू माझ्यासोबत आहे. सर्वात पहिले हाच मला रस्ता दाखवतोय. तो कसा दाखवतोय, का दाखवतोय हे त्यालाही माहीत नाही आहे, पण त्याची सूचक बुद्धी ही खूप अप्रतिम आहे. बघा, कालू आपल्याला नेतोय
नेमकं तो कुठल्या रस्त्याने येतोय काय नाही त्यालाच ठाऊक आहे, मी फक्त त्याच्या मागे मागे चाललोय. बस तुझ्या माहिने देवा व्यवस्थित नाही म्हणजे झालं, पण तू प्रामाणिक आहे हे नक्कीच. तू नक्कीच मला व्यवस्थित जागेवर नेणार आहे, तुम्ही पाहू शकता. हा 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 हा, क्या बात आहे, क्या बात आहे. कालूच्या माध्यमातून ही अप्रतिम नैसर्गिक स्थळे मला पाहायला मिळालेली आहे. किती वाजे चालू होती दादा इलेव्हन सफारी? गागा घुमा दे. कोलकाता येथे एलिफंट सफारीची पण व्यवस्था आहे. निसर्गातील अन्य स्थळ जंगलात हे एलिफंट सफारीच्या माध्यमाने फिरवतात. मॉर्निंगला 9 वाजता या एलिफंट सफारीची सुरुवात होती. आता आम्ही या एलिफंट सफारीला सुरुवात करणार आहोत, तर तुम्ही कंटिन्यू राहा. अरे 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 एलिफंट सफारी.
क्या बात है, त्याचं नाव काय? केली कितना किलोमीटर हो गया? 2 किलोमीटर. डेली का आपका रहना ही रोजगार है? रोजगार काम है, हाथों को काम. ये तो काम है. आ गए क्या आप? शेर मिलेंगे काका देखने को? क्या बोले? हाथी से डरते? अच्छा, कितने हाथी है यहाँ पे? चार. चारों जंगल में घूमते रात को? अच्छा, उसकी वजह से शेर भाग गया. कहाँ पे चढ़ते? शाम को आते के वापस बोला हाथियों को? अच्छा, सुबह लाते. क्या खुराक है? 10 किलो आटा खा लेते. बनाना पड़ता है. अच्छा, ये रोटी बना दी उसको. जंगलात आम्ही फिरायला चाललो आहे, तिथे वाघ मिळणार नाही. कारण काका सांगताय की चार चार हत्ती रात्रीला जंगलात फिरतात, त्यामुळे वाघांचा इथून पलायन झालेला आहे. जंगलात फिरताना वाघ, अस्वल, कई प्रकारच्या वन्य प्राणी सापडत नाही. तेव्हा येताना आपल्यासोबत आम्ही जे 2 वन्य प्राणी आली आहेत, असे 2 वन्य प्राणीसोबत घेऊन या. म्हणजे तुम्ही आनंदात 2 दिवस तुमचे जातील. 800 रुपयाला अर्धा तास वन्य प्राणी नाही दिसले तरीही ते जे निसर्गाचा आनंद आपल्याला मनसोक्त लुटता येतो, इतकी गंमत येते. तेव्हा शहराच्या वातावरणातून दूर येऊ एकदा तरी आपण या जंगलात. Thank you.
नमस्कार, मी सतीश लीला दामोदर घराड आता आपला सर्वांची रजा घेतोय आणि आपण पाहत रहा यूट्यूब चॅनल अथांग मूवीज आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन विषयासह, एखाद्या नवीन स्थळासह. तोपर्यंत पाहत रहा अथांग मूवीज.